बाबूंना त्या प्राचीन मंदिरात आलाय, काय भावना आहे, काय नाही? मन अतिशय प्रफुल्लित आहे. आमची प्राचीन मंदिरं, आमची प्राचीन संस्कृती जी आक्रमणकार्यांनी नष्ट केली होती. मागच्या काळामध्ये अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा प्रकारचे आमचे नष्ट केलेले मंदिरं वाचवली. अहिल्याबाई होळकरांनी संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारे आक्रमण त्यांनी तोडलेल्या मंदिरांचं पुनरुज्जीवन केलं. पण आमच्या सगळ्यांच्या मनामधलं शल्य होतं, अयोध्येला मंदिर रामाचं असलं पाहिजे. काशी विश्वनाथचं जे आमचं शिवशंकर भगवानांचं मंदिर आहे, त्याचं पूर्ण स्वरूप पुन्हा प्राप्त झालं पाहिजे आणि आज ते पूर्ण होत आहे. ज्यावेळी माननीय पंतप्रधान हे काशीला लढण्याकरता गेले होते आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की न मुझे किसीने भेजा है, न मैं खुद या आया हूं, मुझे तो माँ गंगा ने बुलाया है. त्याचा अर्थ काय आहे तो आज आपल्याला समजला. आणि ज्या प्रकारे तिथलं चित्र त्यांनी बदलून दाखवलं, मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीच्या मनात ज्याला भारतीय संस्कृतीच्या प्रती, हिंदू संस्कृतीच्या प्रती, सनातन संस्कृतीच्या प्रती आस्था आहे, अशा प्रत्येक भारतीयाला आज प्रचंड आनंद झालेला आहे. आणि म्हणून आम्ही काशीला जाऊ शकलो नाही तर बाबुलनाथच्या मंदिरात येऊन या ठिकाणी शिवशंकराचं, भोलेनाथाचं दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी तो क्षण साजरा करतो. आज हम सारे लोग बहुत ही प्रसन्न है. इस देश के ऊपर आक्रांताओं ने जिस प्रकार से भारतीय संस्कृति, भारतीय मूल्य और हिंदू धर्म, हिंदू आस्था के प्रतीक हमारे मंदिर, इन सभी को नष्ट किया था. एक जमाने में इनको बचाने का प्रयास छत्रपति शिवाजी महाराज ने किया, उसके बाद अहिल्याबाई होळकर जी ने पूरे देश में इस प्रकार से तोड़े हुए मंदिरों का जीर्णोद्धार करने का प्रयास किया. और आज हमें बड़ी खुशी है कि एक और अयोध्या में प्रभु श्रीराम जी का मंदिर बन रहा है और दूसरी ओर हमारी आस्था का प्रतीक बाबा विश्वनाथ जी, इनके मंदिर का और इस कॉरिडोर का पुनरुज्जीवन आज मोदी जी के हाथों से यहाँ पूरा हुआ है. उसके फेज वन का आज लोकार्पण हो रहा है. जिस समय मोदी जी ने कहा था कि न मैं यहाँ आया हूँ, न मुझे भेजा गया है, मुझे तो माँ गंगा ने बुलाया है, तो माँ गंगा ने उन्हें किस लिए बुलाया था, ये आज हम सब लोगों के ध्यान में आया है. आज गंगा जी में डुबकी लगाकर इस कॉरिडोर की शुरुआत जब वो कर रहे हैं, मैं ऐसा मानता हूँ सनातन धर्म में, भारतीय आस्था में, भारतीय संस्कृति में आस्था रखने वाले जितने सारे लोग हैं, ऐसे सारे लोग आज बहुत प्रफुल्लित हैं और हम प्रधानमंत्री जी का इस भव्य काशी, दिव्य काशी के लिए बहुत बहुत आभार व्यक्त करते हैं. सर, पण आशीष सुद्धा टीका होते की दोन हिंदू पक्ष असलेले शिवसेना आणि भाजप तिथे काही एकत्र होते, आज मात्र एकत्र नाहीये. आज राजकीय प्रश्नांना उत्तर देणार नाही. आज देशाकरता मोठा दिवस आहे. राजकारण होत राहील, छोट्या छोट्या गोष्टी होत राहतील. महत्वाचं आहे भव्य काशी, दिव्य काशी, हे जे आमचं स्वप्न होतं ते आज पूर्ण होतं. बाबा भोलेनाथकडे काय मागितलं? नाही, बाबा भोलेनाथकडे एवढंच मागितलेलं आहे की आमचा भारत देश, आमचं राष्ट्र आणि आमचा महाराष्ट्र या दोघांवरची अरिष्ट दूर झाली पाहिजे. नंतर बोल, नंतर बोल. मी जरूर जाऊंगा, मी जरूर जाऊंगा काशी. मी तो इंतजार कर रहा हूं की कब मौका मिले, बाबा विश्वनाथ का दर्शन लेने का मौका जैसे ही मिलेगा मैं जाऊंगा.